रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर जिल्हा सोलापूरच्या वतीने मी प्राध्यापक सरगर पियन आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. विद्यार्थी मित्र हो, आपण इयत्ता 10वी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेला आहात त्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन. आपण सर्वांना पुढील कॉलेज प्रवेशाचे वेध लागले असतील तर तुमच्यासाठी आशिया खंडातील सर्वात मोठ्या आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर जिल्हा सोलापूरमध्ये प्रवेश घेऊन आपण चांगल्या दर्जाचे शिक्षण घेऊ शकता. आमच्या महाविद्यालयामध्ये सायन्स, कॉमर्स, आर्ट्स, MCVC या शाखांना प्रवेश दिला जातो. त्याचे प्रवेश अर्ज COVID-19 विषाणूच्या प्रसारामुळे ऑनलाईन भरून घेतले जात आहेत. त्यासाठी तुम्हाला लिंक व्हॉट्सॲपवर दिलेली आहे किंवा वेबसाईट दिलेली आहे, त्यावरती तुम्ही भरू शकता. कॉलेजमध्ये येऊन फॉर्म भरण्याची गरज नाही. आमच्या महाविद्यालयामध्ये सायन्स शाखेसाठी प्रवेश घेतल्यास आपणास JEE मेन, ॲडव्हान्स, नीट प्रवेश परीक्षांची तयारी चांगल्या प्रकारे करून घेतली जाते. त्याचबरोबर कॉमर्स, आर्ट्स, MCVC या शाखांमध्ये सुद्धा चांगल्या दर्जाचे शिक्षण दिले जाते. त्याचबरोबर आपणास हॉस्टेलची सोय आहे. यामध्ये मुलामुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल आहेत. गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी कमवा शिका योजना आहे, म्हणजे आपली परिस्थिती अडचणीची असेल तरीही आपण शिक्षण पूर्ण करू शकता. तर आत्ता आपण ऑनलाईन फॉर्म मोबाईलवरती कसा भरायचा हे बघूया, कारण प्रत्येकाकडे मोबाईल असतात, त्याद्वारे आपण हा अर्ज भरू शकतो. आपल्याला कुठेही बाहेर जाऊन फॉर्म भरण्याची गरज नाही. व्हॉट्सॲपवरती तुम्हाला लिंक दिली आहे आणि वरती माहिती दिली आहे. रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर स्वायत्त जिल्हा सोलापूर 11वी प्रवेशासाठी गुणवत्ता अर्ज मेरिट फॉर्म, आणि खाली तुम्हाला नाव दिलेत प्राचार्य डॉक्टर अशोक भोयटे साहेब. नंतर कॉलेजची वेबसाईट आहे, त्याच्याखाली विविध शाखांच्या प्रवेश समितीचे प्रमुख आहेत, कला विभाग, विज्ञान विभाग, वाणिज्य विभाग, MCVC विभाग, आणि त्यांचे मोबाईल नंबर दिलेले आहेत. तुम्ही यावरती प्रवेश अर्ज भरताना काही अडचण आली तरी फोन करू शकता. सगळ्यात शेवटी खाली तुम्हाला वेबसाईट दिलेली आहे, www.kbpmautonomous.in. ह्या वेबसाईटवर तुम्ही क्लिक करायचं, त्यानंतर ही वेबसाईट ओपन होते. जर तुम्ही लॅपटॉपवर किंवा कम्प्युटर फॉर्म भरत असाल तर ती वेबसाईट तुम्ही गुगलमध्ये टाका, आणि कॉलेजची वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुम्ही हा फॉर्म भरू शकता. लिंकवर क्लिक केल्यानंतर कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय ॲटोनॉमस असं कॉलेजची वेबसाईट ओपन होईल. त्यानंतर खाली स्टँडर्ड 11वी आर्ट्स क्लिक हिअर, 11वी कॉमर्स क्लिक हिअर, 11वी सायन्स क्लिक हिअर असं म्हटलेलं आहे. ज्या शाखांचा तुम्हाला प्रवेश अर्ज भरायचा आहे त्या खाली क्लिक हिअर म्हटलेलं आहे, त्या ठिकाणी तुम्ही क्लिक करायचे. आपण या ठिकाणी 11वी सायन्स या लिंकवरती क्लिक केलेलं आहे, तर वरती इथं म्हटलं आहे 11वी सायन्स. इथं बघायचं क्लिक केल्यानंतर की आपण 11वी सायन्स भरणार असेल तर 11वी सायन्स आहे का, आर्ट्सला भरणार असेल तर आर्ट्स आहे का, किंवा कॉमर्सला भरणार असेल तर कॉमर्स आहे का बघायचं. आणि नंतर खाली जी माहिती दिलेली आहे ती संपूर्ण माहिती वाचायची. वाचल्यानंतर तुम्हाला खाली नेक्स्ट बटन दिलेलं आहे, त्या नेक्स्ट बटनवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर सुरुवातीस तुम्हाला पर्सनल इन्फॉर्मेशन विचारलं जाईल. त्यामध्ये फुल नेम विचारलं आहे, सरनेम, फर्स्ट नेम, फादर्स नेम इन कॅपिटल लेटर्स, म्हणजे सर्व जे अक्षर आहेत ती सर्व अक्षरं तुम्ही कॅपिटल लेटर्समध्ये टाकायची आहेत. बघा इथं पूर्ण नाव टाकलेलं आहे. अशा पद्धतीत तुम्ही पूर्ण नाव टाकायचं. सुरुवातीस आडनाव घ्यायचं, नंतर स्वतःचं नाव, नंतर वडिलांचं नाव,
खाली पेरेंट्स नेम, सरनेम, फर्स्ट नेम, फादर्स नेम म्हटलं आहे इन कॅपिटल लेटर्स. वडिलांचं पूर्ण नाव टाकायचं कॅपिटल लेटर्समध्ये. त्यानंतर परमनंट ॲड्रेस विचारला आहे, जो तुमचा परमनंट ॲड्रेस असेल तो टाकून घ्यायचा. पूर्ण ॲड्रेस टाकायचा. इथं ॲड पोस्ट 502 केलेला आहे, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर, तुमचा जो असेल तो लिहा. इथं मोबाईल नंबर, इथं स्टुडंटचा नंबर विचारला आहे, या ठिकाणी स्टुडंट स्वतःचा नंबर टाकायचा, कारण पुढील सूचना देताना मग तुम्हाला व्यवस्थित सूचना मिळतात. खाली ईमेल ॲड्रेस आहे, ईमेल ॲड्रेस बरोबर टाकायचा. पुढील सूचना, तुम्हाला काही वेळेस मोबाईलवरती SMS किंवा ईमेलवरती कळवले जातील, त्यामुळे ईमेल ID आणि मोबाईल नंबर हे दोन्ही बरोबर टाकायचे. मोबाईल नंबर फादर्स, वडिलांचा मोबाईल नंबर टाका. त्यानंतर मार्क्स ऑप्टेंड, 10th SSC एक्झाम म्हटलं आहे, तुम्हाला जी मार्क्स मिळालेले असतील ती मार्क्स इथे टाका. तुमचे जे असतील टाका, पर परसेंटेज 10वीचं जे तुमचं असेल ते टाकायचं. तर पासड इन, तुम्ही कुठल्यावर म्हणजे किती वेळेत तुम्ही पास झाला आहात, म्हणजे तुम्ही फेल झाला असेल तर 2 अटेम्प्टमध्ये, एका थर्ड अटेम्प्टमध्ये, का पहिल्याच, एकाच वेळेस जर पास झाला असेल तर फर्स्ट अटेम्प्ट टाका. नंतर इथं बघा, महत्त्वाचं आहे, अटॅच युअर SSC ई रिझल्ट स्क्रीनशॉट फाईल. तुम्ही मोबाईलवरती स्क्रीनशॉट काढलं आहे, ती फाईल अटॅच करायची. अटॅच फाईलवर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर सिलेक्ट फाईल फ्रॉम युअर डिवाइस असं म्हणतं. तुम्ही ज्या ठिकाणी सिलेक्ट केली असेल त्या ठिकाणाहून तुम्ही ती फाईल घ्यायची. बघा, या ठिकाणी स्क्रीनशॉट आहे, आपला जो स्क्रीनशॉट असेल तो सिलेक्ट करायचा. सिलेक्ट केल्यानंतर इथं स्क्रीनशॉट येतं, इथं तुमचा असेल तो नंबर येतो, इथं अपलोड म्हणायचं. अपलोड म्हटल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनशॉट अपलोड झालेला दिसतो. परत इयर ऑफ पासिंग टाकायचं, 2020, मेल फिमेल कॅसली टाकायची माहिती, कास्ट सब कास्ट कॅटेगरी टाकताना चुकायचं नाही, कारण यानुसार तुमचं मेरिट लावलं जाणार आहे. मराठा असेल आणि जर तुम्ही अजूनही कास्ट सिलेक्ट काढलं नसेल, ओपन असेल तर ओपन सिलेक्ट करायचं, जे तुमची असेल ती कॅटेगरी चूज करायची. परत स्पेशल कॅटेगरी आहे, यामध्ये तुम्ही माजी सैनिक असाल, स्पोर्टमन असाल किंवा इतर काय तुम्ही अपंग असाल तर ते या ठिकाणी क्लिक करायचं, नसेल तर ऑदरला क्लिक करायचं. जर तुम्ही स्पोर्टमन वगैरे असाल तर त्या ज्या फाईल्स आहेत ते सर्व अटॅच करायच्या. झाल्यानंतर नेम ऑफ द स्कूल, 10th पासड, म्हणजे तुम्ही ज्या शाळेतून पास झाला आहात त्या शाळेचं नाव टाकायचं. त्यानंतर डेट ऑफ सबमिशन, तुम्ही ज्या दिवशी सबमिशन कराल त्या दिवशी डेट टाका. आणि डेट टाकल्यानंतर इथं सेटवर क्लिक करा, मग डेट येते ऑटोमॅटिक. इथं आय ॲग्री म्हणा आणि सबमिटवरती क्लिक करा.
सबमिटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला मेसेज येईल. या ठिकाणी बघा, युअर रिस्पॉन्स हॅज बीन रिकॉर्डेड, म्हणजे तुमचा फॉर्म सबमिट झालेला आहे. तुम्हाला यावरती जे मोबाईल नंबर दिलेले आहेत त्यावरती सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करून नंतरची माहिती विचारू शकता.